तर एकीकडे पवारांच्या या भाकितावरून चर्चांना उधाण आलेलं असताना संजय निरुपम यांनी या संदर्भात मोठा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करायची असेल तर सुप्रिया सुळे यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसची धुरा दिली जावी असा प्रस्ताव होता, मात्र त्यावरून अनेकदा फिसकटलं असा दावा संजय निरुपम यांनी केला. काँग्रेसतर्फे पण प्रस्ताव होता आणि शरद पवार साहेबांतर्फे पण प्रस्ताव होता, पण तो प्रस्तावामध्ये एक कंडिशन होता. तो कंडिशन असा होता की पवार साहेबांची अशी इच्छा होती की जेव्हा एनसीपीचा विलय विलीनीकरण काँग्रेसमध्ये होईल तेव्हा सुप्रिया सुळे जो त्यांची मुलगी आहे त्यांच्या हातात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कमान दिली पाहिजे. काँग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष सुप्रिया सुळे कुठल्या स्वरूपात मला माहित नाही, पण त्यांच्याकडे म्हणजे मुख्यमंत्री झाले पाहिजे असा काहीतरी एक विचार होता. तो काँग्रेस नेतृत्वाने नकारला तो प्रस्ताव आणि त्यामुळे तो एक जो प्रोसेस तो रखडली होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.